इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी एकूण 2 कोटी रुपयाचा निधी या सौंदर्यीकरणासाठी मिळणार आहे। या 2 कोटीमधून 50 लाखाचा निधी प्राप्त झालाय। हा निधी खासदार नवनीत राणाने दिल्यामुळे हा निधी वापरण्यास काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केलाय। यात रिपाईचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी आज सर्व आंबेडकरी संघटनांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागच्या जमिनीसाठी कोर्टामध्ये प्रकरण सुरू असल्यानं त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे सौंदर्यीकरण करता येणार नाही। डॉक्टर राजेंद्र गवई यांनी जी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये खासदार नवनीत राणा यांचे कार्यकर्ते हजर होते, त्यामुळे या दोन्ही गटामध्ये चांगला गोंधळ पाहायला मिळाला। आज अमरावती जिल्ह्यातील विविध आंबेडकरी संघटना यांच्या बैठकी झाल्या। सगळ्यांचं मत ऐकून घेण्यात आलं। युवा स्वाभिमानचे सुद्धा कार्यकर्ते होते। सर्वांचं मत असं होतं की हा जो निधी आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा, या निधीला आम्हाला विरोध नाही आहे, परंतु आम्हाला निधी तेव्हाच घ्यायचा आहे जेव्हा ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची लगत जी घट्टानींकडे आहे, ती त्यांनी ताब्यात घेतली आहे। ही जमीन मिळेपर्यंत सौंदर्यीकरणाचं करायचं नाही आहे। आणि आता आम्ही ही जागा घट्टानीची जागा आम्ही मिळवण्यासाठी आमचा संघर्ष राहील। पुतळा वही बनाय गेले की घट्टानी की जग पे बनाय गेले। माझा आता सगळ्यांचा निर्णय आज झालेला आहे। मी वकिलांशी बोलेल, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करता येईल काय, सरकार सेटलमेंट करू शकेल काय, ज्याप्रमाणे लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जागा बाबत काही सेटलमेंट महाराष्ट्र सरकारने केलं होतं तशा प्रकारची इथे करता येईल का, याचा मी अभ्यास करेन। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वैरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वे सोलापूर। संपर्क 9921037994।